यह कहने में कोई सच्चाई नहीं है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलीकॉप्टर से खेती किसानी करते हैं। मुख्यमंत्री वह मुख्यमंत्री है जो जमीन स्तर से आते हैं और किसानों, श्रमिकों, छात्रों और गरीबों के कल्याण के लिए दिन रात काम करते हैं। वह अकेले मुख्यमंत्री नहीं है जो लोगों की भलाई के लिए एक स्थान से दूसरे स्थान तक जाने के लिए हेलीकॉप्टर का उपयोग करते हैं। इससे पहले भी कई लोग हेलीकॉप्टर का इस्तेमाल कर चुके हैं। यह कहना है शिवसेना प्रवक्ता अरुण वसंत सावंत का। उनका क्या कहना है आगे देखते हैं। हेलीकॉप्टर मधून फिरून शेती करतात हा जो काही आरोप केला जातो यात काही तथ्य नाहीये। मुख्यमंत्री सर्वसाधारण व्यक्ती आहे, तळागाळातून वर आलेली व्यक्ती आहे आणि शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, स्त्रियांच्या हितासाठी अहोरात्र झटणारी व्यक्ती आहे। मुख्यमंत्री त्यांना ही जी काही सुविधा मिळते हेलिकॉप्टरची, ते हेलिकॉप्टर ते का घेतात तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्काळ पोहोचता यावं, आणि असं ते पोहोचत असताना तिकडच्या अधिकाऱ्यांना, शेतकऱ्यांना, कामगारांना भेटत असतात, त्यांच्या व्यथा जाणत असतात, त्याप्रमाणेच ते त्यांच्या जेव्हा गावी जातात तेव्हा हेलिकॉप्टरने ते कधी गेले तर तेथील अधिकाऱ्यांना बोलवून, शेतकऱ्यांना बोलवून वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होते। त्यातलाच हा एक प्रकार आहे। आपणास मी सांगतो की या राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताकरिता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अनेक योजना काढलेल्या आहेत। तसंच केंद्रातील आपलं जे सरकार आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सुद्धा काल परवाच जाहीर केलेली विश्वकर्मा योजना, या योजनेद्वारे या राज्यातील आणि देशातील गोरगरीब शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना जाहीर झालेल्या आहेत, मोफत शिक्षण जाहीर झालेले आहे। मुख्यमंत्र्यांनी या राज्यातील गरीब विद्यार्थ्यांकरिता, मुलींकरिता खास करून मोफत शिक्षण जाहीर केलेलं आहे। मग त्याच्यात डॉक्टर असो, इंजिनियर असो, कुठल्याही प्रकारचं शिक्षण मोफत मिळणार आहेत। आंबा बागायतदार शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी 200 कोटीची योजना जाहीर केली। आंबा बोर्डाला 200 कोटींची तरतूद केली। त्याप्रमाणेच आपण पाहतच असाल दर आठवड्याला जे सरकार, शासन आपल्या दारी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना अवजारं दिली जात आहेत, बी बियाणं दिली जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली जात आहे। ही शेतकऱ्यांच्या उन्नतीकरिता आणि शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये व्यवसाय करून, मेहनत करून श्रीमंत व्हावं, त्यांनीसुद्धा हेलिकॉप्टर वापरावं ही मुख्यमंत्र्यांची इच्छा त्यांनी बोलून दाखवली। त्यांनी उदाहरणसुद्धा दिलं भिवंडीतील एका शेतकऱ्याचं, जो शेतकरी शेतीच्या उत्पादनापासूनच आज हेलिकॉप्टर घेऊ शकला, असं प्रत्येक शेतकऱ्याने श्रीमंत बनावं, हेलिकॉप्टरमधून फिरावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली। यात गैर काय, मुख्यमंत्र्यांच्या या विचारांची मी संमती देतो, मी सहकार्य करतो त्यांना। धन्यवाद।